तर दिल्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोग त्याने पत्र लिहिलेलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षाला सापत्य वागणूक देत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग आमच्या पक्षासोबत भेदभाव करीत आहेत आणि केंद्रीय निवडणूक आयोग प्रतिवादी एकनाथ शिंदे गटाला प्राधान्य देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शिंदे गट निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर देखील कागदपत्र देत नाही. आम्ही दिलेले कागदपत्र शिंदे गटाला दिले जाते पण त्यांचे आम्हाला नाही आणि जो पक्ष निवडणूक लढवित नाही तरी पण त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह रद्द केलं जातं. चार पानाचं खरमरीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पत्र हे आता दिल्लीत पोहोचलेलं आहे. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी. निवडणूक आयोग पक्षासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप या पत्राद्वारे करण्यात आलेला आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. थेट प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, आत्ताची आपण ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय. राज्यामध्ये दररोज राजकारणामध्ये नव्या उलाढाली पाहायला मिळतात आणि त्यात आता ठाकरे गटाचं पत्र हे आता केंद्रीय निवडणूक आयोगाला गेलेलं आहे. बरोबर आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला खरमरीत चार पानांचं पत्र खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने लिहिण्यात आलेलं आहे. हे अत्यंत कडक शब्दाचं पत्र आहे. जर पत्राचा संपूर्ण मायना वाचला तर आपल्या लक्षात येईल, त्यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे गटाला म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षाला वारंवार प्राधान्य केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं दिलं जातं आणि ही कोणाच्या इशाऱ्यावर केली जातं याचा देखील खुलासा करण्याची आवश्यकता आहे. सोबत त्यांनी असंही म्हटलं की आम्हाला सापत्य वागणूक दिली जात आहे. वारंवार आम्ही जेव्हा डॉक्युमेंट देतो ते प्रसारमाध्यमं देतात पण त्यांनी जे डॉक्युमेंट आहेत ते कधीच प्रसारमाध्यमं देत नाही. यामागे कशा पद्धतीनं घडामोडी घडतात हे आम्हाला सांगण्याची गरज आहे. सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय की आम्ही डॉक्युमेंट मागतो तेव्हा आम्हाला दोन दोन दिवस डॉक्युमेंट दिले जात नाही आणि त्यांना दुसऱ्या क्षणाला डॉक्युमेंट दिले जाते आणि सोबतच ज्यावेळेस आम्हाला मुदत दिली जाते की 8 तारखेपर्यंत आम्हाला मुदत आहे सगळे डॉक्युमेंट सादर करण्याच्या पूर्वी, पण त्याचपूर्वी 2 वाजता आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही कुठलेही डॉक्युमेंट दिले नाही त्यामुळे तुम्ही आता तात्काळ डॉक्युमेंट सादर करावे. अशा प्रकारची सापत्य वागणूक केली जाते. वारंवार आमच्यासोबत भेदभाव केला जातोय. हा भेदभाव कशासाठी केला जातोय? आम्ही देखील एक राजकीय पक्ष आहो आणि राजकीय पक्षासोबत असा प्रकारचा भेदभाव करणे योग्य नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे. जो पक्ष निवडणूक लढवित नाही त्या पक्षासाठी आमच्या पक्षाचं चिन्ह लद्द केलं जातं असंही त्यांनी आरोप केलेला आहे. ना आम्ही जे चिन्ह दिलेले होते ते चिन्ह दुसऱ्या क्षणाला प्रकाश झोतात येतात आणि त्यांनी दिलेले चिन्ह जे आहेत त्याची माहिती सुद्धा आम्हाला दिली जात नाही अशा प्रकारचे आरोप करणारे पत्र त्यांनी लिहिलं आहे. चार पानाचं खरपरीत पत्र आहे आणि त्याचमुळे असं म्हणावं लागेल की हा एक मोठा आरोप खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेला आहे. स्टुडिओ मात्र प्रशांत, या पत्रानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं काही प्रतिक्रिया किंवा त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे? आजच हे पत्र देण्यात आलेलं आहे त्यामुळे या पत्रानंतर आता होऊ शकतं केंद्रीय निवडणूक आयोगाचे बैठकीचे सत्र सुरू होईल आणि त्याच्या आधारावर उत्तर दिलं जातं की हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण हे पत्र ज्या पद्धतीनं सार्वभौमत्व मिळालेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला त्या संदर्भात त्यांच्या अधिकारावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे पत्र आहे आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोग वर्तणूक करत आहे त्याच्या वर्तणुकीवर देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण करणारं पत्र आहे. त्यामुळे आता या संपूर्ण आरोपांना कशा पद्धतीने उत्तर केंद्रीय निवडणूक आयोग देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे जर बघितलं आपण तर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये देखील या संदर्भात केस सुरू आहे. पण या केस सुरू असताच्या दरम्यानच या प्रकारचं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिणं याचा अर्थ असा होतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्पष्ट केलं आहे की आता थेट लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात लढायची आणि त्याच्याचमुळे अशा प्रकारचं चार पानांचं खरभरीत पत्र लिहिण्यात आलेलं. अगदी बरोबर प्रशांत, मी थोडं थांबवते कारण आपल्यासोबत आहेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्केजी. नरेश मस्केजी, आत्ता जी बातमी मिळते त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिण्यात आलं आणि या पत्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षावर खरमरीत आरोप करण्यात आलेले आहेत. काय माहितीये का की केवळ रडीचा डाव, केवळ लोकांसमोर रडायचं, आमच्यावर अन्याय झाला असा टावो फोडायचा आणि लोकांची सहानुभूती घ्यायची हा एकमेव उद्योग या गटाचा आहे. आता तुम्हाला मी या ठिकाणी विचारतोय की जे काय नाव दिलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे कुणी दिलेलं आहे? कुणी मागितलं होतं निवडणूक आयोगाकडे? यांनीच मागितलं होतं ना? मग आपणच ते नाव मागायचं
आणि नंतर आपण शिवसेनेला ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत त्यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव कसं दिलं असं बोलायचं, काय आहे केवळ रडायचं रडायचा टावं फोडायचा लोकांसमोर हे दाखवायचं की आमच्यावर अन्याय होतोय आणि सहानुभूती घ्यायची हा एकमेव उद्योग या गटाला राहिलेला आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी करत आहे. मस्केजी या पत्रात उल्लेख केलेला आहे की जो पक्ष निवडणूक लढवत नाही तरी देखील त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचं निवडणूक चिन्ह रद्द केलं जातं. हे पहा, फॉर्म भरायची अंतिम तारीख अजून व्हायची आहे, अजून यायची आहे, तुम्ही कसं ठरवणार की आम्ही लढतोय की नाही लढतो. ही निवडणूक हा विषय नाही आहे ना, पक्ष आहे ना आमचा, मेजॉरिटी आमच्या सोबत आहे. उलट शिवसेना आणि धनुष्यबाण याच्यावरती नैसर्गिक अधिकार आमचा आहे. लोकशाहीमध्ये तुम्हा मेजॉरिटीला महत्व असतं. 80% वरती आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा प्रमुख, सदस्य हे आमच्या सोबत आहेत. उलट आम्ही म्हणायला पाहिजे की आमच्यावर अन्याय झालाय. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं जी काही कागदपत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली ती शिंदे गटाला दिली जात असल्याचं म्हटलं जाते. तुम्हाला कोणती कागदपत्र देण्यात आली होती का? हे बघा, आम्हाला कोणतीही कागदपत्र दिली गेली नव्हती. आपण रविवारी सकाळीच तुम्ही पत्र दिलं, ते पत्र जाहीर झालं. जाहीर झालं म्हणजे मेल सगळ्या वर्तमानपत्रांना मिळतं. तुम्ही जे कुठलं पत्र दिलं ते तुम्ही ज्या पत्रांवरती जी काही नावं लिहिता तुम्ही सकाळी तुमच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलं. आम्ही काय मागितलं, आम्ही काय नाही मागितलं, आपण फेसबुक लाईव्ह मध्ये दाखवलं आपण काय मागितलं आणि काय नाही ते. आपण काय बोलताय? धन्यवाद नरेश मस्केजी तुमच्या या प्रतिक्रियेसाठी. तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के आपल्यासोबत होते आणि न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे ठाकरे गटाचा हा निव्वळ रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर ऋतुजा लटके यांची उमेदवारी अडचणीमध्ये आल्यास शिवसेनेकडून लटके यांच्या कुटुंबातीलच उमेदवार दिला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडनं मिळाली आहे. यामध्ये सुरुवातीला दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या आईवडिलांच्या नावाची देखील चर्चा शिवसेनेच्या बैठकीमध्ये करण्यात आली, मात्र त्यांचं वय पाहता ती उमेदवारी योग्य ठरणार नाही म्हणून शिवसेनेकडून आता दिवंगत आमदार रमेश लटके यांचे बंधू सुरेश लटके यांच्या नावाचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे. सुरेश लटके हे उच्च शिक्षित असून ते अंधेरी परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करत आहेत. आत्ताची जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार रमेश लटकेंच्या बंधूंचं नाव सुद्धा आता चर्चेत आहे, त्यामुळे सुरेश लटकेंना आता उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे.